बातमी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रत्युत्तराची. आरोपी हे लोकप्रियता मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक कुणाला तरी बदनाम करण्याकरता तसेच आपल्याला सहानुभूती मिळावी यासाठी आरोप करत असतात, मात्र असले प्रकार राज्य सरकारला नवीन नाहीत. देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत आणि राज्याच्या पोलीस दलाचे अभिनंदन करायला हवंय, असं कार्य आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील यांनी केलेल्या आरोपांवरती व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या काळात गुन्हे पकडायचे नाहीत, गुन्हा समोर आणायचाच नाही आणि गुन्हा समोर आणलाच तर त्याला सजा होईल असं काही करायचं नाही असं सुरू होतं, अशी टीका सुद्धा बावनकुळे यांनी केली. आरोपी असतात जे जाणीवपूर्वक लोकप्रियता मिळवण्याकरता, जाणीवपूर्वक कुणाला बदनाम करण्याकरता, आरोपींचा काही जे मूळ असतं किंवा माइंड असतं, त्यामुळं ते माइंडमध्ये आरोपीत हा आरोपीच्या माइंडमध्ये एकामेकाला बदनाम करणे, आपल्याला सहानुभूती मिळावी म्हणून त्या ठिकाणी काही प्रयत्न करणे, अशा प्रकारचे पुष्कळ यापूर्वी उदाहरण झाले आहेत. जे एकनाथजींच्या नेतृत्वात सुरू आहे, जे या महाराष्ट्रात आहे, हे सरकार योग्य पद्धतीने महाराष्ट्रातील गुन्हेगारीला अंकुश टाकण्याकरता लावण्याकरता काम करत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.